31ला संध्याकाळी ही बैठक सुरू होईल आणि 1ला सुद्धा चालेल। 31ला संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व निमंत्रितांसाठी एका डिनरचं आयोजन केलेलं आहे। मुंबईतल्या बैठकीचं यजमानपद हे शिवसेनेकडे आहे। इंडिया म्हणून जे आमचं संघटन आहे, इंडिया गटाची बैठक झाली पटना, बेंगलुरू आणि आता मुंबई 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये इंडियाची बैठक होईल। 31ला संध्याकाळी ही बैठक सुरू होईल आणि 1ला सुद्धा चालेल। 31ला संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व निमंत्रितांसाठी एका डिनरचं आयोजन केलेलं आहे आणि 1 तारखेला सकाळी 10:30 वाजता बैठकीला सुरुवात होईल। 3 वाजेपर्यंत बैठक, त्यानंतर पत्रकार परिषद। मुंबईतल्या बैठकीचं यजमानपद हे शिवसेनेकडे आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आमचे सहकारी आहेत, हे आम्ही एकत्र काम करू, पण यजमान होस्ट जे आहेत हे शिवसेना उद्धव ठाकरे असं आता ठरलं। प्रत्येकाकडे काही जबाबदार आहेत त्याचं वाटप झालं आणि ही बैठक सुद्धा पाटणा आणि बेंगलुरू प्रमाणे यशस्वी होईल याविषयी आम्ही सगळ्यांनी चर्चा केली। माननीय शरद पवार साहेब, त्यानंतर पृथ्वीराजजी चव्हाण, बाळासाहेब थोरात, नानासाहेब पटोले, विजय वडेट्टीवार, अशोकराव चव्हाण, सुप्रियाताई सुळे, जयंतराव पाटील आणि शिवसेनेकडून उद्योजन बरोबर मी स्वतः होतो, सुभाष देसाई होते आणि अनिल देसाई। लवकरच या पुढल्या कामाला आम्ही सुरुवात करू आणि सगळ्यांचं एकमत आहे की ही बैठक आपण यशस्वी करू। पाटणा आणि बंगळुरू तिथे सत्ता होती, त्यामुळे आयोजनासंदर्भात ज्या अडचणी येतात तिथे सत्ता नाही आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय अडचणी किंवा किती मोठी टास्क आहे? कारण नक्की टास्क आहे, अनेक राज्याचे मुख्यमंत्री, किमान 5 मुख्यमंत्री आहेत, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, झारखंड, असे एकंदरीत 5 मुख्यमंत्री, पंजाबचे मुख्यमंत्री येतात, असे 5 मुख्यमंत्री, अनेक माजी मुख्यमंत्री, अनेक प्रमुख नेते, स्वतः राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेजी असे प्रमुख नेते उपस्थित राहतात, त्याच्यामुळे नक्कीच सरकार नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे। पण मगाशी असं ठरलंय की मगाशी जे आम्ही प्रमुख लोक बसलो होतो त्यांच्या वतीनं सरकारशी संवाद साधला जाईल की सरकारचं सुद्धा आम्हाला सहकार्य हवं, कारण अनेकांची सुरक्षा व्यवस्था आहे, वाहतूक व्यवस्था आहे, याचा ताण पडू शकतो, त्याच्यामुळे सरकारनं सहकार्य करावं, त्यासाठी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल।